हॅलो फ्रेंड्स, नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजीचा बटवा कसा शिवायचा हे आज आपण पाहणार आहोत. तर पूर्वीच्या काळी बघा, आजींच्या कमरेला हा बटवा असायचा नेहमी. जर का आपल्याला पैसे पाहिजे वगैरे असतील तर आजी लगेच त्याच्या बटवातून पैसे काढायचे आणि आपल्या हातामध्ये द्यायची, जावा मुलांना खाऊ घेऊन या. तर हा बटवा आठवतो का तुम्हाला? तर हाच कसा शिवायचा ते आज आपण पाहणार आहोत. जो बटवा आहे त्याची मी रुंदी 7.5 इंच घेतलेली आहे आणि जी उंची आहे ती 12.5 इंच घेतलेली आहे. तर रुंदी 7.5 इंच आणि उंची जी 12.5 इंच आहे त्याचे आपल्याला 2 पीस कट करून घ्यायचे आहेत. एक पाठीमागच्या साईड आणि एक आहे तो समोरच्या साईडला, असे 2 पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. जो समोरचा पार्ट आहे तो मी घेतलेला आहे आणि मला 3 ते 4 कप्पे तयार करायचे आहेत. त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या कलरचे इथं कापड यूज केलेलं आहे, त्यामुळे कलरही खूप छान दिसतो आणि म्हणजे बटवाही आपला खूप छान दिसतो. एकसारख्याच जर कलरचे केले तर एवढं छान दिसणार नाही, पण वेगवेगळे जर कलर वापरले तर खूप छान बटवा दिसतो. हा जो आहे तो पाठीमागचा पार्ट आहे, त्याच्यासाठी मी 1 कप्पा तयार केलेला आहे. तिथं कापड घेतलेलं आहे वेगळ्या कलरचं आणि डबल फोल्ड केलेला आहे आणि फक्त 4 साईडने शिवून घ्यायचा आहे आपल्याला तो. तर हा 1 कप्पा तयार होतो आणि पुढे आहे ते आपल्याला 3 ते 4 कप्पे तयार करायचे आहेत. जो पाठीमागचा भाग आहे तो मी शिवून घेते अगोदर. समोरचा पार्ट तयार करताना खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला, कारण समोरचा जो मेन पार्ट असतो त्याच्यानंतर जो आपला मोठा पार्ट येतो त्याच्या म्हणजे त्याच्याच खालचा जो मोठा पार्ट येतो, तर त्या मोठ्या पार्टला जे आपण कप्पे तयार करणार आहेत ते अगोदर लावून घ्यायचे आहेत सर्व कप्पे. त्याच्यानंतरच मेन पार्टला आपल्याला हा कप्पा जोडायचा आहे. तो मेन कप्प्याच्या नंतरचा जो कप्पा येतो तो मी थोडंसं 1.5 इंच कट करून घेतलेला आहे आणि चेन लावलेली आहे. अशा प्रकारची चेन तुम्ही लावू शकता किंवा नेक्स्ट टाईमला मी चेन कशी लावायची तेही दाखवली आहे, त्याही पद्धतीने तुम्ही चेन लावून घेऊ शकता. तर खूप सोप्या पद्धतीने हा बटवा कसा तयार करायचा हे दाखवलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर असा आजीचा बटवा कोणी पाहिलेला आहे किंवा कोणाच्या आजीकडे असा बटवा आहे का, तुम्हीही असा पाहिला आहे का बटवा, तर नक्की कमेंट करून सांगा. जो अगोदरचा कप्पा आहे त्याला मी जे कापड आहे ते कट करून मग चेन लावलेली आहे. तर तशा प्रकारेही चेन लावू शकता किंवा जे आता मी लावते या प्रकारे सुद्धा तुम्ही चेन लावू शकता. तर मी त्या कापडनं कट करता चेन लावून घेते.